दिशा सालियान प्रकरणावरनं पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. आपण पाहिलं की 2 वर्षापूर्वी दिशा सालियान प्रकरण हे संपूर्ण भारतामध्ये कारण सुशांत सिंग प्रकरणाशी या सर्व दिशा सालियान प्रकरणाचा देखील संबंध त्यावेळी लावला गेला होता आणि जवळपास 2 वर्ष हे सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियानचं मृत्यू प्रकरण हे भारतामध्ये चांगलंच गाजलं. आता पुन्हा एकदा दिशा सालियानचं मृत्यूचं प्रकरण पुन्हा समोर आलं आहे आणि त्या संपूर्ण मृत्यू एक आत्महत्या होती किंवा ती हत्या होती या संदर्भातला तपास केला जावा अशी मागणी जी आहे ती नितेश राणेंनी केली. पण यापूर्वी जी मागणी आहे ती शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. राहुल शेवाळेंनी स्पष्ट केलं की दिशा सालियांच्या मृत्यूच्या वेळी जे 44 कॉल्स AU नावाने आले ते नक्की अनन्या उदास आहे की आदित्य ठाकरे आहे. या बिहार पोलिसांच्या अहवालाचा पुन्हा एकदा तपास केला जावा आणि दिशा सालियांची केस जी आहे ती पुन्हा एकदा सुरू केली जावी ही मागणी लोकसभेत केल्यानंतर विधानसभेमध्ये देखील याचे पडसाद चांगलेच उमटले आणि गेल्या 2 दिवसापासून विधानसभेचं कामकाज हे सत्तारूढ आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच खिसादान हे आपल्याला पाहायला मिळते. नक्की दिशा सालियांचं प्रकरण काय आहे आणि CBI या प्रकरणावर पडदा टाकला होता ते नक्की काय हे आपण जाणून घेणार आहोत. दिशा सालियान हे सुशांत सिंग राजपूतची सेक्रेटरी आहे आणि 8 जून 2020 ती मालाड येथे एका 14-मधल्या बिल्डिंगवरनं पडून तिचा मृत्यू झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. पण त्यावेळी हे प्रकरण जे आहे एक घातपात नसून हे प्रकरण जे आहे ते अपघात म्हणून या ठिकाणी झाल्याचं पोलिसांनी मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणी म्हटलं होतं. पण जेव्हा 14 जूनला सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली त्या आत्महत्येचा तपास करताना जेव्हा या सगळ्या कड्या जोडल्या गेल्या त्यावेळी जवळपास एकाच आठवड्यामध्ये सुशांत सिंग राजपूतची सेक्रेटरी ही बिल्डिंगवरनं पडून तिचा मृत्यू होतो आणि त्यानंतर सुशांत सिंग राजपूत जो आहे तो आत्महत्या करतो. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपास या ठिकाणी झाला पाहिजे ही मागणी समोर आली आणि त्यावेळी देखील AU या नावाने नक्की कोण आहे हा तपास जो आहे तो केला गेला पाहिजे ही मागणी तेव्हा पहिल्यांदा समोर आली होती. पण तेव्हा दबक्या आवाजात दिशा सालियान तिचा जो मृत्यू झाला त्या दिवशी तिच्यासोबत पार्टीत कोण कोण होते कुठला राजकीय पुढारी होता कुठल्या राजकीय नेत्याचा मुलगा त्या ठिकाणी होता या संदर्भातल्या चर्चांना उधाण आलं होतं आणि कालांतराने या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं नाव जे आहे हळूहळू जोडलं गेलं. नंतर ही संपूर्ण केस जी आहे ती बिहार पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतली कारण तेव्हा बिहारचं निवडणुका ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या आणि बिहारमध्ये जो एक मोठा वर्ग आहे तो सुशांत सिंग राजपूत या राजपूत समाजाशी निगडीत असल्यामुळे या मोठ्या मतदारांचं मत आणि एकूण मतपेटी ही लक्षात घेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला मोठ्या प्रमाणात हवा दिली गेली. त्यावेळी बिहार पोलीस जे आहेत ते महाराष्ट्रात आले होते आणि महाराष्ट्रामध्ये सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास केला जावा ही मागणी समोर आली होती. पण त्यावेळी राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाची SIT नेमणार असं देखील सांगितलं होतं. पण बिहार पोलिसांनी या ठिकाणी तपास जो आहे तो बिहार पोलिसांकडे दिला गेला आणि न्यायालयाने हा तपास बिहार पोलिसांना करायला सांगितला होता. त्यानंतर बिहारचे जे DG आहेत त्यांनी ज्या पत्रकार परिषद घेतल्या त्या पत्रकार परिषदेमध्ये जी विधानं केली ती पूर्णपणे राजकीय होती आणि या DG-नी नंतर बिहारमध्ये नितीश कुमारांकडनं उमेदवारी त्याच्या पक्षाकडनं उमेदवारी मिळावी याची देखील मागणी केली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरणाच्या मागे राजकारण आहे का हा देखील विषय जो आहे तो चर्चेला गेला होता. जेव्हा सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण हे संपूर्ण तपास या ठिकाणी सुरू होता तेव्हा अनेक कांगोरे या संपूर्ण प्रकरणाला दिली गेली. कधी सुशांत सिंग राजपूतच्या घरातला जो घरकाम करणारा आहे त्याचेच जबाब जे आहे ते या ठिकाणी घेण्यात आले. त्याचबरोबर त्याच्या बहिणीचे असतील किंवा त्याच्या वडिलांचे जे जबाब आहेत ते देखील घेण्यात आले होते. पण ज्यावेळी CBI ही संपूर्ण चौकशी सुरू होती त्याच पॅरलल मीडियामध्ये जशी CBI चौकशी करत होते तेच पुरावे आहेत ते साक्षी पुरावे आहेत ते थेट मीडियाशी संभाषण करताना देखील या ठिकाणी दिसत होते. कुठेतरी हे संपूर्ण प्रकरण कारण एवढ्या मोठ्या तपास एजन्सी कारण रिया चक्रवर्तीला जर आपण पाहिलं तर रिया चक्रवर्तीची चौकशी तर CBI देखील केली ED देखील केली आणि त्याचबरोबर NCB देखील केली. असं असताना या तिन्ही एजन्सीमध्ये कुठल्याही प्रकारची दोषी जी आहे ती रिया चक्रवर्ती त्यावेळी आढळली नव्हती आणि त्यानंतर तिला सोडून देण्यात आलं. पण या तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तात्काळ मीडियाला कशा मिळाल्या हा तेव्हा वादाचा विषय देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होत होता. जेव्हा हे संपूर्ण प्रकरण समोर आलं होतं तेव्हा ही संपूर्ण केस जी आहे सुशांत सिंग राजपूत प्रकरण जे आहे ते CBI आपल्याकडे ताब्यात घेतलं आणि CBI हे संपूर्ण प्रकरण ताब्यात घेतलं तेव्हा दिशा सालियान हे याचा मृत्यू या प्रकरणाशी निगडीत एक भाग असल्यामुळे या प्रकरणाचा देखील तपास जो आहे तो CBI या ठिकाणी केला. तब्बल जवळपास 2 वर्ष या संपूर्ण प्रकरणाचा तपास या ठिकाणी चालला. त्या दरम्यान
भाजपाकडनं वेगवेगळे आरोप जे आहेत ते यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर या ठिकाणी केले गेले. आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना एक राजकीय जो आरोप जो आहे तो कायम त्यांच्या कुटुंबावर या ठिकाणी होत राहिला. पण जेव्हा नारायण राणे यांनी हे एक आरोप केला पत्रकार परिषदेमध्ये आणि ती ही भाजपाच्या कार्यालयामध्ये ही पत्रकार परिषद झाली होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये आरोप केला की दिशा सालियान इच्छा ही गर्भवती होती आणि तिच्यावर गँगरेप झाला होता. हे जेव्हा प्रकरण जेव्हा आणि या संदर्भातला जो मेडिकल रिपोर्ट आहे तो आपल्याकडे असल्याचा दावा जो आहे तो नारायण राणे यांनी केला होता. यानंतर दिशा सालियांच्या आईवडिलांनी थेट राष्ट्रपतींकडे तक्रार केली होती की माझ्या मुलीची जी बदनामी आहे ती बदनामी कुठेतरी थांबवली गेली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाचे जेव्हा इतके मोठे पुरावे CBI ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होता आणि जर तेव्हा केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांच्याकडे जर हा संपूर्ण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट होता तर CBI नारायण राणे यांची चौकशी का केली नाही किंवा नितेश राणे यांची चौकशी का केली नाही हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो देखील त्यावेळी समोर आला नाही. पण जेव्हा हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला आणि त्यानंतर तब्बल 2 वर्षांनी दिशा सालियान हिचा मृत्यू जो आहे तो एक घातपात नसून ती ज्याला आपण म्हणतो दारूच्या नशेत तिचा बॅलन्स गेला आणि ती इमारतीवरनं पडली हा CBI अहवाल देत हा संपूर्ण रिपोर्ट जो आहे तो क्लोजर रिपोर्ट जो आहे तो या ठिकाणी सादर केला. असं असताना आता थेट तब्बल 2 वर्षांनंतर आता पुन्हा CBI क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर विशेषतः या प्रकरणातले सर्व आरोपी बाहेर असताना किंवा या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप झाले होते ते संपूर्णपणे बाहेर असताना हे प्रकरण क्लोजर रिपोर्टमध्ये गेलेलं असताना पुन्हा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी जी ती राहुल शेवाळे यांनी केली. यामागे देखील 2 कारणं सांगितली जात आहेत. कारण गेल्या 3 दिवसापासून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तो जमीन घोटाळ्याचा आरोप होतो आहे आणि ह्या जमीन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर कुठेतरी आपली चूक झालेली आहे आणि आपल्याला अधिकाऱ्यांनी या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली नाही असं सांगत ही जमीन जी आहे दिलेली जमीन जी आहे ती रद्द करण्याचा जो निर्णय आहे तो मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि कुठेतरी मुख्यमंत्री देखील या ठिकाणी अडचणीत आल्याचं समोर येताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे भाजप आणि शिंदे अडचणीत आल्याचं जे चित्र या विधिमंडळामध्ये दिसलं त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर हा आरोप केला जातो आहे का असा जो दावा आहे तो अजित पवार यांनी देखील केला आहे, विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी देखील केला आहे आणि आदित्य ठाकरे यांनी देखील केला आहे की मी जवळपास एक 32 वर्षाचा तरुण या शिंदे सरकारला पूर्ण उरलो आहे त्यामुळे मला कुठेतरी थांबवण्यासाठी हे संपूर्ण षडयंत्र जे आहे ते पुन्हा रचलं जात आहे. ह्या ज्या गोष्टी आपण जर पाहिल्यात तर जेव्हा सुशांत सिंग प्रकरण जेव्हा समोर आलं होतं तेव्हा देखील या प्रकरणामध्ये काय निघेल याविषयी बऱ्याच जणांना उत्सुकता होती. पण जसं बिहारचं निवडणूक संपली बिहारमध्ये भाजप आणि त्यावेळेस नितीश कुमारांची सत्ता आली त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण अचानक मीडियामधून गायब झालं आणि मीडियानंतर यावर कुठलीही चर्चा जी झाली नाही. पण थेट तब्बल 1.5 वर्षानंतर या CBIचा क्लोजर रिपोर्ट या ठिकाणी आला आणि या चर्चा ज्या आहेत ते एकूण पूर्णपणे थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता बिहारची निवडणूक संपली आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेध जे आहे ते लागलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा सुशांत सिंग राजपूत नव्हेत पण आता दिशाच्या प्रकरणावरनं महाराष्ट्राची राजकारणाची दिशा बदलते का हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे किंवा आगामी जे राजकारण आहे महाराष्ट्राचं राजकारण ते दिशा सालियांच्या मृत्यूच्या दिशेने जात आहे का हा देखील एक मुद्दा जो आहे तो समोर येताना दिसतोय. नक्कीच या संपूर्ण प्रकरणामागे राजकारण आहे की या प्रकरणात काही तथ्य आहे हे सगळं लोकांना जवळपास आता सर्वच माहिती झालं आहे. पण असं असताना एक राजकीय वातावरण टापवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि विधिमंडळाचा जो गदारोळ आहे तो समोर येताना दिसतो आहे.